밥 따로 사야 돼. 그럼 이거 보고 싶다. 이 물아 파우스 포할할렛. 파우스도 그렇고 वातावरण झाले. निसर्गरम्य वातावरण झाले. आणि कालपासून आमच्या गावाला एवढा पाऊस पडलाय. खूप भरमसाठ पाऊस पडलाय. सगळीकडे कशी हिरवळ आहे बघा. आमच्या गावामध्ये एक जवळच विहीर आहे. त्या विहिरीवर आज आम्ही मुलांना घेऊन पोहायला आलेलो आहोत. एवढं सुंदर वातावरण आहे. या सुंदर वातावरणामध्ये मुलं आता पाऊस पण येतोय. थोडा थोडा पाऊस येतोय. आता थोड्या वेळात खूप मोठासुद्धा पाऊस येऊ शकतो. आणि अशा पावसामध्ये ही मुलं हट्ट करायला लागली आज आम्हाला पोहायलायचं म्हणून. शेवटी ती पोहायला आलीच. आज बघू शकता तुम्ही किती आनंदात पोहतात ते मुलं. हा बघा बारक्या. आणि ही सगळी मुलं बघू शकता तुम्ही कशी विहिरीत पोहतात बघा. यांना थोडं सुद्धा गार लागत नाहीये. आम्ही म्हणतो येऊ नका तरी पावसात आज विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद घेतात बघू शकता तुम्ही. माणूस उन्हाळ्यात पोहायला येतं. हा उन्हाळाच आहे म्हणा. पण एकच की कालपासून पाऊस पडतो म्हणून एक मस्त वातावरण तयार झालं. ह्या वातावरणात ही मुलं म्हणायला लागली की मला यायचंच आहे पोहायला. आम्ही जर नेलं नाही तर आम्ही गपचूप येऊ पोहायला. त्यासाठी मग मला यावं लागलं यांच्याबरोबर. आणि शेवटी आता ही मुलं आता सगळीकडून बघा ऊस आहे. दाट ऊस आहे सगळीकडं. आमच्या गावाला एक तो बिबट्या सुटलेला आहे. तो बिबट्या कधी पण दिसतो. 2 दिवसापूर्वी तर दिसला होता जवळपास. कुठं पण बिबट्या दिसतो. त्याचा काय कोण मालक नाही. तो कधी पण येऊ शकतो जाऊ शकतो. म्हणून थोडी भीती वाटते. तर या मुलांबरोबर यावं लागतं पोहायला. आज बघा सगळीकडं कशी मस्त हिरवळ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.